अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी जामनेर शहरातील पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी शिवसेना नेते गुलाबराव पाटील व भाजपा नेते गिरीश महाजन या दोन विरोधी नेत्यांनी एकत्र प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात। जामनेर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्षा सौ साधना महाजन, त्याचबरोबर जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे, नगर परिषद मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, DYSP राठोड, SDPO भरत काकडे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, कर्मचारी वर्ग व प्रतिष्ठित नागरिक या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते। जामनेर येथे शेतकऱ्यांसाठी वीज बिल संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले, या अगोदर शासनाने शेतकऱ्यांसाठी खूप मोठी योजना राबवली आहे आणि तरी देखील या व्यतिरिक्त काही त्यांची मागणी असेल तर ती देखील सोडवण्याचा मी प्रयत्न करेल। मी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी आलो आहे। प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। बऱ्याच दिवसापासून जामनेर गावाकरता हे पोलीस स्टेशनची बिल्डिंग मागच्या काळामध्ये बांधली गेली होती। आजचा औचित्याचा एक चांगला दिवस बघून या ठिकाणी या नवीन बिल्डिंगचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मला तरी असं वाटतं की ज्याप्रमाणे मागच्या काळामध्ये पोलीस प्रशासनानं गोरगरीब येणाऱ्या माणसांना कायम मदत केलेली आहे, त्याचप्रमाणे या नवीन वास्तूमध्ये सुद्धा त्यांनी जनतेची सेवा करावी अशीच अपेक्षा आमची त्यांच्याकडे आहे। आपल्या सगळ्यांना पुनश्च आम्ही या ठिकाणी या पवित्र दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो। आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जामनेर शहरात तालुक्याचं एक पोलीस स्टेशन आहे, कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून हे बांधून तयार आहे। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होतं, थोडी कामंही राहिलेली होती, त्यात पूर्ण झालेली आहेत आणि आज मान्य पालकमंत्री महोदयांच्या हस्ते या पोलीस स्टेशन उघडण्या ठिकाणी झालेलं आहे। अतिशय सुंदर वास्तू, सुंदर प्रमाणे आणि एक तिची मध्यवर्ती ठिकाणी आहे। परंतु त्याचबरोबर आता इमारत तर झाली, परंतु आम्हाला फर्निचरची गरज आहे। पालकमंत्री महोदय आम्हाला तात्काळ जर निधी मिळाला तर इथे बसायला सुद्धा काहीच नाही, हे सुद्धा टेम्पररी तिकडचं काढून आणलेलं आहे। मला वाटतं फर्निचरसाठी येताना निधी लागणार आहे, तो आपण द्यावा। त्याचबरोबर मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था आहे। गेल्या काळामध्ये आम्ही सोबतच होतो, भाजप सेना त्यावेळेला देवेंद्रजी मंत्री होते आणि त्यांनी पोलिसांची खूप काळजी, म्हणजे निवासाच्या बाबतीमध्ये त्यांनी खरं म्हणजे आजपर्यंत सगळं उच्चांक केलेलं होतं। आणि त्याचबरोबर इथे मागच्या बाजूला सुद्धा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे, एस्टिमेट तयार आहे, त्याला परवानगी भेटलेली आहे। मला वाटतं त्यासाठी आपण निधीसाठी जर प्रयत्न केलेत आणि निवासाची जर चांगली व्यवस्था केली तर इकडची निवासाची व्यवस्था म्हणजे ब्रिटिश काळातली आहे, अतिशय वाईट परिस्थितीत पोलीस कर्मचारी राहतात। मला वाटतं ते जर काम लवकर झालं तर अधिक सोयीचं होईल। काय पोलीस स्टेशनमध्ये कारागृह नाही आहे, त्यासाठी काय या पोलीस स्टेशनमध्ये ही कारागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे का? नाही, इथे सगळ्याच व्यवस्था करण्यात आलेल्या आहे। कारागृहसुद्धा इथेच आहे, काही दुसऱ्या बाजूला राहत नाही, पोलीस स्टेशनमध्येच ते असतं। इथे कारागृहाची अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी फर्निचरच्या बाबतीमध्ये जी मागणी केलेली आहे
तर त्याच्या बाबतीमध्ये त्वरित आपण डिप्युटी सी एम निधी उपलब्ध करून देऊ. आणि मागच्या काळामध्ये सुद्धा आपण पोलीस यंत्रणेला जवळपास 36 मोटरसायकली दिल्या होत्या, 29 बलेरो गाड्या दिल्या होत्या. यावर्षी सुद्धा आपण पोलीस यंत्रणेला 20 गाड्या देण्याचा प्रस्ताव मान्य केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनला नवी गाडी असण्याचाही मानस आपला आहे. महसूल डिपार्टमेंटला सुद्धा आपण याच पद्धतीने वाहनं देतो आहे, जेणेकरून पोलिसाला लवकरात लवकर पोहोचता येईल आणि दुर्घटना लवकर जी होणारी आहे ती वाचवण्याकरता ते प्रयत्न करू शकतील. जी माजी नामदार गिरीश भाऊंनी मागणी केलेली आहे ती रास्त मागणी आहे. त्याच्याकरता आपण डीसीमधून फर्निचरकरता पैसे उपलब्ध करू आणि निवासाकरता सुद्धा शासनाकडे प्रस्ताव पाठवून मंजुरीकरता 100% आपण त्यांना वचन देतो आहे. भारतीय जनता पार्टी स्वरूपामध्ये आम्ही निवेदन देणार आहे. कसला कसला मोर्चा आहे? शेतकरी वीज शेतकरी वीज माफीच्या बाबत शेतकरी वीज माफी नाही, वीज कनेक्शन वीज कनेक्शन कट केलं त्याच्या संदर्भात. शासनाने या ठिकाणी अगोदर धोरण ठरवलेलं आहे की बिल भरा, शेतकऱ्यांनी एक बिल भरलं पाहिजे आणि एक बिल भरल्यानंतर त्याचा ट्रान्सफॉर्मर किंवा ज्या ठिकाणी जर 10 शेतकरी असेल आणि 7 लोकांनी जरी तिथे पैसे भरले तरी त्यांचं ट्रान्सफॉर्मर सुरू करावा असे आदेश दिलेले आहे. आणि मला तरी वाटतं की हे कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर झालेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाची अडचण असेल तर निश्चितपणाने सरकार म्हणून आम्ही त्याची दखल घ्यायला तयार आहोत. आणि ऊर्जामंत्री पण काल बोलले की बा सरकारच्या 2 याच्या खात्याकडे मी काय ऐकलं नाही त्यांचं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.